दरवर्षी एकदाच मी हेलिकॉप्टर नी आलो, दरवर्षी मी शिवनेरीला साल देतो शिवभक्तांच्या बरोबर. आज सुद्धा मी बोलतोय ना, तुमच्या भावना व्यक्त करते. आज सुद्धा मी इथं येत असताना मी नेहमीप्रमाणे जिथं शिवाजी महाराज जन्मस्थळ आहे तिथं मी निघालो होतो. मला या सगळ्या शिवभक्तांनी अडवलं आणि शिवभक्तांनी मला विचारलं की इकडं व्हीआयपी पासेस का? आम्हाला, आम्ही सुद्धा शिवभक्त आहोत, आम्हाला काही तर अडवलं जातं. आणि एक मिनिट, आणि जर राजे तुम्ही दर्शन घेणार असाल, एक मिनिट, जर तुम्ही दर्शन घेणार असाल तर आम्ही तुमच्या बरोबरच येणार. आणि म्हणून मी स्वतः निर्णय घेतला की आपण शिवभक्तांच्या बरोबर थांबायचं, कारण इथं जर काय मी पुढे जर गेलो आणि सर्व शिवभक्त आले तर स्टॅम्पेड होऊ शकते. किल्ला छोटा आहे, दरी लगेच आहे. माजी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, तुम्हाला शासकीय कार्यक्रम करायचा आहे ना, तुम्ही करायलाच पाहिजे. शिवाजी महाराजांचा आवाज, शिवाजी महाराजांचं नाव हे जगभर पोचायला पाहिजे. पण 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 तुझा भाव नको. माझी विनंती आहे, मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना, एक मिनिट, माझी विनंती आणि विनंती आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्या, तुमचा शासकीय प्रोग्राम आहे ना, तुम्ही सकाळी 10 पर्यंत करा, काही अडचण नाही. लोकांना सोडू नका खाली, काही अडचण नाही. पण इथं आणायचं आणि इथं दर्शन घेऊन द्यायचं नाही, हेच चालणार नाही. आणि दरवर्षी येवाय लागले, दरवर्षी येवाय लागलेले, दरवर्षी येवते. आणि किती सहन करायचं, आम्ही. आज मला या लोकांनी शिवभक्तांनी मला अडकून टाकलं म्हणून मी थांबलो, नाही तर मी गेलो होतो तिथं. पण नाही, आणि म्हणून माझी मुख्यमंत्री मला नाही का सांगतो, हा तुझा भाव करू नका, सगळ्यांना दर्शन घेण्याचा अधिकार आहे. आता मला प्रशासनाचे काय लोक म्हटले, तिथं पुरातत्व खात्याने सांगितलंय की शिवाजी महाराजांचा जिथं जन्म झाला तिथं आज जाता येत नाही, नंतर सुद्धा जाता येणार नाही, हे कसं आहे? आणि आणि एक मिनिट, थांबा, नाही मंत्री होते, थांबा एक मिनिट, थांबा ना. रायगडला शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी जिथं शिवाजी महाराज छत्रपती झाले, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला आणि ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी शपथ घेतली, माझा स्वराज्य सुराज्य. देवेंद्रजी, तुम्हाला हा पूर्ण विषय माहिती आहे, तुम्ही पुढाकार घेतला, रायगड प्राधिकरण स्थापन केलं. आणि रायगड प्राधिकरण स्थापन केल्यानंतर सुद्धा तिथं सगळ्या शिवभक्तांना नतमस्तक होण्यासाठी ते जिथं ते वारले आणि जिथं राज्याभिषेक छत्रपती झाले तिथं जाऊन ते स्पर्श उठतात. तिथं का नाही, मला सांगतात पुरोधक खात्याचा नियम आहे, हे राज्याचा पुरोधक आहे, ते केंद्राचा पुरोधक आहे, हा कुठला नियम आहे? आणि दुसरा, आणि आम्हाला तुमची भाषण ऐकायची, मी भाषण ऐकण्यासाठी चालू असेल, आम्हाला सर्व नाही घ्यायला. आम्हाला तुम्ही गडकोट किल्ल्यांसाठी शिवाजी महाराजांच्या रायगड प्रमाणे जसं तुम्ही पुढाकार घेतला होता, रायगड प्रमाणे बाकीच्या गडकोट किल्ल्याचं संवर्धन जतन कसं करणार, ह्याचं सुद्धा आम्हाला उत्तर पाहिजे. आणि एक मिनिट, आपण सर्वजण शिवाजी महाराजांच्या विचाराची पाहितो आणि म्हणून हा शासकीय कार्यक्रम आहे, त्याला त्यांचे भाषण होऊन देत आपण शांतपणे तिथं ऐकायचं. मी आहे तुमच्या बरोबर, मी तुमच्या बरोबर आहे. कार्यक्रम झाला, एक मिनिट, आज जाऊन शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायला परवानगी आहे आणि पुढच्या वर्षी नियोजन करा, नाहीतर खाली सोडू नका मुलांना, शिवभक्त सोडू नका. तुमचा इथं शासकीय कार्यक्रम होते पण पर्सनल पासेस का? हे कोणाला पसंत आहे? हे क्राईम, हा क्राइटेरिया कुठला आहे? हा जिल्हाधिकाऱ्यांनी, एसपीने पासेस कुठले दिलेले हे आम्हाला क्राइटेरिया माहित पाहिलं नाही. मग आम्ही आमच्या पुढारीनं शिवाजी महाराज समजायचे असते, स्वराज्य जर समजायचं असेल तर त्यांनी सुद्धा चालत आहे.
छत्रपती संभाजीराजे भावना आपण ऐकलेले आहे आणि संभाजीराजे छत्रपती संभाजीराजेंना माझी विनंती आहे की आपल्या भावना आम्ही ऐकल्यात आणि हे सरकार तुमचं आहे, शिवाजी महाराजांच्या विचारावर सरकार स्थापन झालेलं आहे, त्यामुळे आपल्या भावनांची शिवभक्तांच्या भावनांशी आम्ही सगळे एकरूप आहोत आणि समरस आहोत आणि तुमच्या भावनांशी समरस आम्ही पूर्णपणे सहमत आहोत। त्यामुळे आपण ज्या या ठिकाणी भावना व्यक्त केल्या प्रवेशाबद्दल दर्शनाबद्दल याची सगळी नोंद मी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे। तुम्ही तर छत्रपती स्वतः रायगडाचं आपलं जे काम सुरू आहे त्याचा पुढाकार तुम्ही घेतलेला आहे, त्यामुळे या राज्यातले जेवढे गडकोट किल्ले आहेत हे आपला इतिहास आहे, तो जपण्याचं काम पूर्णपणे सरकार करेल, त्याच्यामध्ये बिलकुल चिंता बाळगू नका। फक्त आमची एवढी विनंती आहे की आपण पुढच्या वर्षीचं जे नियोजन आहे ते योग्य प्रकारे तुम्हा सगळ्यांना विश्वासात घेऊन केलं जाईल एवढंच या प्रसंगी सांगतो आणि तुम्ही या कार्यक्रमामध्ये स्वतः राजे सहभागी व्हा एवढी आपल्याला विनंती।